Terus, Son. गुड इवनिंग. आज 16 सप्टेंबर 2024 मिशन आरंभ अंतर्गत आठवी शिष्यवृत्ती मार्गदर्शन ऑनलाइन क्लास घेणारे सर्व विद्यार्थ्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. काल आपण बीजगणित या विषयाचे मार्गदर्शन कविता घाणे मॅडम यांनी केलेलं होतं. घटक होता आपला बैजिक राशी त्यावरील क्रिया. आज आपण काल तुम्हाला सूचना दिल्याप्रमाणे आज आपण बुद्धिमत्ता हा घटक घेतलेला आहे. हा सुद्धा महत्वाचा घटक आहे आणि याच्यातून कठीण असलेला भाग म्हणजे कूट प्रश्न. आणि त्या कूट प्रश्नामध्ये प्रकार आहेत. त्यातला पहिला प्रकार म्हणजे वेन आकृतीवरचे प्रश्न. आपण पाहणार आहोत आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा थेरवडी या शाळेचे पदवीधर शिक्षक श्री ईश्वर सोलंकर सर आपल्याला 2 दिवस मार्गदर्शन करणार आहेत. सोलंकर सरांचा अनुभव खूप मोठा आहे. त्यांनी कर्जत तालुक्यामध्ये गट समन्वयक या पदावर काम करून त्यांनी कामाचा ठसा उमटवलेला आहे. प्रशासकीय दृष्ट्या ते अधिकारी म्हणून होते. आज ते आपल्या पुढे एक मार्गदर्शक म्हणून असणार आहे. त्यांनी राज्य स्तरावर विभाग स्तरावर त्याचबरोबर जिल्हा स्तरावर विविध विषयावर मार्गदर्शन केलेलं आहे. सध्या ते फेरवडी या शाळेमध्ये कार्यरत आहे. असे ईश्वर लाल सोलंकर सर आपल्याला मार्गदर्शक म्हणून लाभले आहे. त्यांचंही कर्जत तालुका शिक्षण विभाग त्यांच्या वतीनं स्वागत. आणि त्यांनी त्यांच्या ऑनलाइन तास सेवेला सुरुवात करावा अशी मी सर्वांच्या वतीने विनंती करतो. धन्यवाद. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बुद्धिमत्ता या विषया अंतर्गत कूट प्रश्न या घटकामधील वेन आकृती या उपघटकाची माहिती पाहणार आहोत. तर प्रथमतः सर्व विद्यार्थ्यांचं आजच्या तासिकेमध्ये कर्जत तालुका पंचायत समितीच्या शिक्षण विभागाच्या वतीनं मी तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो आणि आजच्या तासिकेला आपण सुरुवात करूया. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या तासिकेमध्ये आपला जो घटक आहे तो कुट प्रश्न. कुट प्रश्नांतर्गत
त्यामध्ये उपघटक वेळ आकृती आणि या उपप्रश्न या घटकासाठी एकूण भारांश आहे 12%. त्यामध्ये प्रश्नांची जी काठिण्य पातळी आहे त्याबद्दल तुम्ही वेळोवेळी मार्गदर्शन घेतलेच आहे, परंतु पुन्हा एकदा एक रिव्हिजन म्हणून मी तुम्हाला त्याबद्दल माहिती सांगतो. या संपूर्ण प्रश्नपत्रिकेमध्ये सोप्या प्रश्न सोप्या स्वरूपाचे प्रश्न 30% असतात, मध्यम स्वरूपाचे प्रश्न 40% असतात आणि कठीण स्वरूपाचे प्रश्न 30% असतात. सर्व विद्यार्थ्यांची गाडी या पहिल्या 30 आणि 40% खूप स्पीडने चालत असते, परंतु सर्वांचा जो कस लागतो तो शेवटच्या या 30% आणि मग त्यामधील जे कठीण प्रश्न जे विद्यार्थी सोडू शकतात ते स्पर्धा परीक्षेमध्ये किंवा आपल्या जिल्हा स्तराच्या राज्यस्तराच्या ज्या याद्या तयार होतात त्या यादीमध्ये प्रवेश करू शकतात. म्हणून आपण या 30% जे प्रश्न आहेत त्या 30% प्रश्नांमध्ये जे अवघड प्रश्न आहेत ते प्रश्न दिसायला सोपे असतात, परंतु प्रत्यक्षात जर सोडवलं गेलं तर त्यामध्ये आपल्याकडून थोडीफार गल्लत होते आणि आपण घरी आल्यानंतर म्हणतो अरे रे खूप सोपा प्रश्न होता परंतु माझ्याकडून तो चुकलेला आहे. ज्यावेळेस तुम्ही विद्यार्थ्यामध्ये सायकल शिकले असाल, आता 8वीमध्ये आहात, काही मुलं मोटरसायकल देखील चालवत असाल, सायकल चालवत असताना सुरुवातीला आपण पाय टेकवत सायकल शिकलेलो आहोत. अगोदर आपलं गती घेता येत नाही किंवा आपण अनेक वेळा सायकलवरून पडतो, परंतु पडलो म्हणून काय आपण सायकल चालवायची सोडत नाही, तर प्रयत्न करून आपण त्यामध्ये विशेष पारंगत होत असतो. आणि एकदा का पारंगत झालो की मग आपण सायकलवरती कुठं पायी टेकवत नाही आणि व्यवस्थित त्या स्पीडने गाडी तुमची सायकल चालवत राहतात. तर याच पद्धतीनं या शिष्यवृत्ती परीक्षा जी आहे त्या शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये प्रश्नांचं जे स्पीड आहे ते तुम्ही सर्वजण सुरुवातीपासून चांगलं राखावं यासाठी मी शुभेच्छा देतो. आणि त्यामध्ये सुरुवातीला जर आपण चांगल्या स्पीडने प्रश्न सोडवले तर आपली प्रश्नपत्रिका कव्हर होते, अन्यथा तुमची प्रश्नपत्रिकेतील काही प्रश्न देखील राहण्याची शक्यता असते. एखाद्या प्रश्नामध्ये आपण जास्त वेळ घालवतो आणि मग आपल्या वेळेचे नियोजन कोलमडतं, तर ते वेळेचे नियोजन न कोलमडण्यासाठी प्रथमतः आपण या ठिकाणी स्क्रीनवरती पाहताना तुम्ही दररोजची ज्या तासिका पाहत आहात त्यामध्ये सर्व शिक्षक तुम्हाला सावकाश प्रत्येक घटक समजून देत आहेत आणि तो समजून दिल्यानंतर तुम्हाला अतिशय चांगल्या स्पीडने कसे प्रश्न सोडवायचे त्यासाठी काही युक्त्या कृत्य मिळत असतात. आणि जेवढा आपला सराव होईल तेवढा सराव झाल्यानंतर कुठलाही प्रश्न तुम्हाला अगदी फास्ट कसा सोडवायचा याचं निश्चितपणे अंदाज येईल. तुम्ही 5वी शिष्यवृत्ती परीक्षा दिलेली आहे, 6वी 7वी मध्ये देखील मंथनच्या वगैरे स्पर्धा परीक्षा देत आहात आणि या स्पर्धा परीक्षांमधून तुमचा निश्चितपणे कॉन्फिडन्स वाढलेला असेलच आणि त्या वाढलेल्या कॉन्फिडन्सचा आपल्या जिल्हा परिषदेनं या वर्षीपासून जे मिशन आरंभ अभियान सुरू केलेलं आहे यामध्ये जिल्ह्यातील सर्व शिक्षक आपापल्या परीनं चांगलं मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न करत आहेत आणि तो योग किंवा तो लाभ घेण्याचे तुमचं भाग्य आहे. तर तुम्ही देखील या मिशन आरंभ अंतर्गत होणाऱ्या तासिकांचा तुम्हाला गुणवंत विद्यार्थी म्हणून यामध्ये समाविष्ट होण्यासाठी संधी दिलेली आहे, त्या संधीचं सोनं करावं अशी मी तुम्हाला विनंती करतो आणि सर्वांना अभ्यासाला शुभेच्छा देतो. अच्छा, तर आज आपण या वेन आकृती घटकाकडे वळूया. यामध्ये अशा प्रकारे चौरस, त्रिकोण, वर्तुळ किंवा आयत अशा भौमितिक आकृती दिलेल्या असतात आणि या भौमितिक आकृत्यांमध्ये आपल्या नजरेचा जो खेळ आहे किंवा नजरेमध्ये आपल्याकडे किती कॉन्फिडन्स आहे, आपण किती काळजीपूर्वक त्या प्रश्नाचं आकलन करून घेतो या गोष्टीला महत्व आहे. वेन आकृतीमध्ये या उपघटकातील प्रश्नात वेन आकृतीवर आधारलेले प्रश्न विचारले जातात. वेन आकृतीत चौरस, आयत, त्रिकोण, वर्तुळ असे भौमितिक आकृती एकमेकांना छेदतात. प्रत्येक भौमितिक आकृती एक विशिष्ट घटक दर्शवते. म्हणजे या ठिकाणी या ज्या भौमितिक आकृती दिलेल्या आहेत कोणाला म्हणतो आपण भौमितिक आकृत्या, तर त्रिकोण, चौकोन किंवा हा चौरस, त्यानंतर आयर, वर्तुळ या भौमितिक आकृत्यांचा वेन आकृतीमध्ये समावेश केलेला आहे. मग या आकृत्या तयार केल्यानंतर या आकृत्या ज्यावेळेस एकमेकांमध्ये छेदतात आणि छेदल्यानंतर जो एक सामायिक भाग तयार होतो तो जो बिंदू आहे तो बिंदू पाहून त्यामध्ये समाविष्ट भागामध्ये जो घटक आहे जे अंक असतील संख्या असतील त्या आपल्याला शोधायच्या असतात. एकमेकांना आपल्या क्षेत्रामध्ये छोटे छोटे भाग तयार होतात ते अक्षर किंवा अर्पण दर्शवले असतात. विचारलेला प्रश्न आणि आकृतीत त्याचा संबंध लक्षात घेऊन दिलेल्या पर्यंत उत्तर शोधायचे असते.
आता या ठिकाणी देखील खूप काही प्रश्न फसवे असतात. की जे फास्ट स्पीड मध्ये पाहिलं तर आपलं वाटतं की या प्रश्नाचं उत्तर मला पटकन सापडलं, परंतु त्याच्यामध्ये कधी कधी काही खोच पण असते आणि ते आपण लक्षात घेतली पाहिजे. प्रश्नात दिलेल्या अटीनुसार संबंधित आकृत्या बोटांनी झाकून पाहूया म्हणजे नजर चुकणार नाही. म्हणजे उदाहरणार्थ या त्रिकोणाच्या शेजारी वर्तुळ असेल किंवा त्या दोन्ही आकृत्यांना छेदणारा चौकोन असेल, मग यामध्ये छेदल्यानंतर ज्या काही अंक दिलेले असतील 2, 3, 8, 9, 7 हे अंक पाहिल्यानंतर आपल्याला असं लक्षात येतं की फक्त चौरसात जर दाखवलेला अंक असेल तर त्याचं उत्तर आपल्याला 2 द्यावे लागेल. नंतर यामध्ये 3 गोष्टींना महत्व आहे. 3 गोष्टी कोणत्या ते मी तुम्हाला सांगतो. पहिल्यांदा वेन आकृतीमध्ये सर्व काही आणि फक्त या 3 शब्दांना महत्व आहे. कसं ते जर समजा एखाद्या आकृतीमध्ये या वर्तुळामध्ये जर आणखी एक वर्तुळ आलं तर आतील जो घटक आहे ते सर्व घटक वरच्या घटकाशी समाविष्ट असतात. काही म्हणजे जर समजा असे जर आकृती असतील तर पहिल्या वर्तुळात भाषा विषयात उत्तीर्ण विद्यार्थी असतील आणि दुसऱ्या वर्तुळामध्ये गणित विषयात उत्तीर्ण विद्यार्थी असतील आणि या दोन्हीने छेदलेल्या भागामध्ये काही विद्यार्थी असतील. समजा याच्यामध्ये 40% असतील, यामध्ये 30% असतील आणि दोन्हीमध्ये पास होणारे विद्यार्थी 10% असतील. तर अशा वेळेस याला काही म्हणेल काही. आणि ज्यावेळेस फक्त असा शब्द येतो त्यावेळेस त्याची आकृती अशी तयार होते. उदाहरणार्थ हे वर्तुळ आहे, 3 प्रकारच्या वस्तू असतील, तिन्ही प्रकारच्या वस्तूंचा एकमेक संबंध नसेल तर त्याचे वेगवेगळ्या आकृत्यांनी दाखवले जातात. उदाहरणार्थ खुर्ची, टेबल आणि फळा, ह्या जर 3 गोष्टी असतील तर ते वेगवेगळ्या अक्षरांनी दाखवता येते. तर मग हे पाहत असताना शेवटची जी टीप दिली आहे, प्रश्न दिलेल्या अटीनुसार संबंधित आकृत्या बोटांनी झाकून पाहाव्यात म्हणजे नजर चुकणार नाही. म्हणजे उदाहरणार्थ जर आपल्याला या ठिकाणी फक्त चौकोनात असं जर दिलं असेल तर आपण त्या ठिकाणी बाजूला झाकून ठेवायचे म्हणजे आपलं फक्त 2 दिसेल. प्रत्येक आकृती ज्यावेळेस आपण झाकतो त्यावेळेस त्या संबंधित भौमितिक आकृतीमध्ये कोणता अंक राहिला आहे तो पाहायचा आहे. आपण प्रत्यक्ष प्रश्नावरती जाऊ म्हणजे तुमच्या लक्षात येईल. यामध्ये पहिल्यांदा मला प्रश्न दिलेला आहे, सोबतच्या आकृतीत कवी, डॉक्टर, पत्रकार असणाऱ्या व्यावसायिकांची संख्या अनुक्रमे वर्तुळ, चौकोन, त्रिकोण या रचनांमध्ये दर्शविलेली आहे. यावरून पुढील प्रश्नांची उत्तर द्या. शिष्यवृत्तीमध्ये आपल्या प्रश्नातील प्रत्येक शब्दाला एक वेटेज असतं किंवा अर्थ असतो. यामध्ये कवी, डॉक्टर आणि पत्रकार दिले आहे आणि त्याला अनुक्रमे म्हटले आहे. म्हणजे पहिला शब्द जो आहे त्याच्यासाठी पहिली भूमिती आकृती, कवीसाठी वर्तुळ येईल, डॉक्टरांसाठी चौकोन येईल आणि पत्रकारासाठी त्रिकोणी. मग आपण त्या आकृतीवरती हे लिखाण करून घेऊया. प्रथमतः कवीसाठी वर्तुळ आहे, या ठिकाणी आपण कवी लिहू. डॉक्टरांसाठी चौकोन आहे, डॉक्टर लिहू. आणि पत्रकारासाठी त्रिकोण आहे, या पद्धतीने पहिल्यांदा त्या आकृत्यांना नाव देऊन घेऊया. हे ज्यावेळेस आम्ही शिकवतो त्यावेळेस तुम्हाला आकृत्यांना नाव देण्याची गरज आहे, परंतु परीक्षेमध्ये आपण फास्ट नजरेने सुद्धा ते लक्षात ठेवून काम करू शकतो. तर पहिला प्रश्न आहे, कवी असणारे किती पत्रकार आहेत. मग कवीसाठी काय आहे वर्तुळ आणि पत्रकारासाठी काय आहे त्रिकोण. मग वर्तुळ आणि त्रिकोण या दोन्हीमध्ये छेदणारी जी आकृती आहे
कवी साठी काही वर्तुळ आहे आणि पत्रकारांसाठी हा त्रिकोण आहे. या दोन आकृती आपण अगोदर आधुनिकीत करून घेऊया म्हणजे आपलं उत्तर काढायला सोपं जाईल. यामध्ये कवी असणारे किती पत्रकार आहेत, मग या दोन आकृत्यांनी एकमेकांना छेदल्यानंतर जे कॉमन अंक आलेले आहेत ते अंक कोणते ते पाहूया. तर या ठिकाणी हा पाच आणि हा नऊ हे दोन अंक या कवी आणि पत्रकार या दोन आकृत्यांमध्ये छेदलेले आहेत. म्हणजे एकूण संख्या काढायची असेल तर आपल्याला पाच अधिक नऊ या दोन अंकांची बेरीज करावी लागेल आणि पाच अधिक नऊ बरोबर सोळा. म्हणजे कवी असणारे किती पत्रकार आहेत, तर पर्याय क्रमांक नऊ अधिक पाच बरोबर चौदा, म्हणजे याचा पर्याय क्रमांक चार हे अचूक उत्तर असेल. पहिला प्रश्न लक्षात आला, कवी आणि पत्रकार या दोन आकृत्यांनी छेदून तयार झालेले जे अंक आहेत त्या अंकांची बेरीज म्हणजे त्या प्रश्नाचं उत्तर आहे. तर पहिल्या प्रश्नाचं उत्तर आहे चौदा येईल. आता दुसरा जो प्रश्न आहे तो किती लोक फक्त पत्रकार आहेत, मी तुम्हाला सुरुवातीला एक आयडिया दिलेली आहे, सर्व काही आणि फक्त, तर हे तीन शब्द नेहमी लक्षात ठेवायचे. या ठिकाणी फक्त म्हटलेलं आहे म्हणजे ती आकृती कोणत्याही आकृती छेदलेल्या गोष्ट गृहित धरायची नाही. मग पत्रकार या आकृतीला आपण आधुनिकीत करून घेऊया. पत्रकार हे त्रिकोणामध्ये आहे, मग त्रिकोणामध्ये जे असलेले लोक आहेत ते पत्रकार आहेत. दोन प्रकारे प्रश्न येऊ शकतो, या आकृतीमध्ये एकूण पत्रकार किती आहेत, ज्यावेळेस एकूण पत्रकार विचारलेले असतील त्यावेळेस आपण पाच अधिक नऊ अधिक वीस अशी बेरीज करणार आहोत. परंतु यामध्ये किती लोक फक्त पत्रकार आहेत असे विचारलेले आहे आणि फक्त पत्रकार म्हटल्यानंतर या त्रिकोण या आकृतीमध्ये कुठल्याही आकृती संबंधित नसलेली जर संख्या कोणती असेल तर ती आहे वीस. म्हणजे किती लोक पत्रकार आहेत या प्रश्नाचं उत्तर येईल वीस. पर्याय क्रमांक एक या प्रश्नाचं अचूक उत्तर असेल. त्यानंतर पुढील प्रश्न आहे दुसरा, फक्त डॉक्टर जे कवी आहेत असे किती व्यक्ती आहेत. तुम्ही आकृतीचं निरीक्षण करायचं आहे, मी शिकवत असताना तुम्ही पहिल्यांदा त्याचं उत्तर तुमच्या मनामध्ये देखील काढायचं आहे. या पुढच्या प्रश्नाला मी तुम्हाला पाच ते दहा सेकंदाचा मध्ये आवडी देखील देणार आहे की फक्त शिक्षक शिकवतात आणि त्यांनी सांगितलं आई तुम्ही तर आपण टोळून घेतो, तर त्याने देखील आपल्या बुद्धिमत्तेमध्ये फरक पडतो. आपण स्वतः किती त्याच्यामध्ये इन्क्लूड होतोय यावरती अवलंबून असतं. आता या तासिकेमध्ये तुम्हाला अंतर्क्रिया करण्यासाठी किंवा उत्तर देण्यासाठी संधी नाही आहे, परंतु तुम्हाला मी थोडासा एक दहा पाच सेकंदाचा असा वेळ देणार आहे की त्या वेळामध्ये तुम्ही तुमची उत्तर काढून ठेवायची आहे आणि त्याचं उत्तर मी सांगितल्यानंतर ते बरोबर आहे किंवा नाही. जर नसेल तर त्यामध्ये आपली काय कृती राहिलेली आहे ते तुम्ही लक्षात घ्यायची आणि बरोबर असेल तर तुमचं प्रत्येक वेळी अभिनंदन. तर तिसरा प्रश्न आहे, फक्त डॉक्टर जे कवी आहेत असे किती व्यक्ती आहेत. मग आता डॉक्टर जे आहेत डॉक्टरांसाठी चौकोण आहे, डॉक्टरांसाठी असलेली आपली काही चौकोणाची आणि ते कवी आहेत. आता कवीसाठी असलेलं वर्तुळ फक्त डॉक्टर जे कवी आहेत असे किती व्यक्ती आहेत. शोधा तुम्ही तुमच्या नजरेने उत्तर काढा. आता यामध्ये चौकोण आणि वर्तुळामध्ये सात आणि पाच हे दोन अंक येतात, परंतु या प्रश्नामध्ये जी अट आहे ती फक्त आहे. फक्त शब्दाचं उत्तर असं येईल की डॉक्टरांसाठी चौकोण आहे, मग या चौकोणामध्येच फक्त असलेले आणि त्याला फक्त कवीसाठी असलेला वर्तुळ छेद येते, म्हणजे वर्तुळ आणि चौकोण या दोन्हीमध्ये छेदणारी संख्या पाहिजे आपल्याला, ती संख्या येईल सात. म्हणजे फक्त डॉक्टर जे कवी आहेत अशा व्यक्तीची संख्या आहे सात. यामध्ये हा जो पाच अंक आहे तो घ्यायचा नाही, कारण जर डॉक्टर कवी आणि पत्रकार हे तिन्ही असलेले व्यक्ती कोण किती असं जर प्रश्न असेल तर त्याचं उत्तर पाच हे आलं असतं, परंतु आपल्याला फक्त डॉक्टर विचारले की जे कवी आहे त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर येईल सात.
प्रश्न नीट वाचायचा. प्रश्न क्रमांक एक व दोन साठी सोबतच्या आकृतीचे निरीक्षण करून प्रश्नांची उत्तरे द्या. यामध्ये पहिला प्रश्न आहे, त्रिकोण, चौरस, आयत व वर्तुळ या सर्वात सामायिक असलेली संख्या कोणती. आता यामध्ये जे घटक दिलेले आहे ते घटक त्रिकोण, त्यानंतर चौरस, या दोन्हीमध्ये छेदणारे आकृती पाहिजे, काही बाहेरच्या आकृत्या ते बाहेर निघून जातील, आयत, आणि वर्तुळ. पाहता या चारही आकृत्या एकमेकांना छेदल्यानंतर कोणता आकृती त्यामध्ये सामायिक येत आहे ते पहा. त्याचं उत्तर सापडलं असेल. कधी कधी गल्लत अशी होते, आपण 12 कडे जातो, 8 कडे येतो, परंतु यामध्ये या चारही आकृत्यांमध्ये कॉमन असलेला जो अंक आहे तो आहे 7. म्हणजे त्रिकोण, चौरस, आयत, वर्तुळ या सर्वात सामायिक असलेली संख्या 7 आहे. म्हणून पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचं अचूक उत्तर असेल. त्यानंतर दुसरा प्रश्न त्यावरतीच विचारलेला आहे, त्रिकोण व वर्तुळात नसतेली परंतु आयत व चौकोनात असलेली संख्या कोणती. त्रिकोण व वर्तुळात नसतेली म्हणजे ह्या वर्तुळातील संख्या घ्यायची नाही, त्रिकोणातील संख्या घ्यायची नाही, आणि आयत व चौकोनात असलेली संख्या कोणती. आयत आणि चौकोन आता दोनच आकृती आपल्याला चलायचे आहेत, हा चौकोन आणि हा आयत. या दोन आकृत्यांमध्ये छेदलेली आकृती कोणती. याच्यामध्ये 7 येईल परंतु 7 हा वर्तुळात आहे म्हणून तो येणार नाही, 12 येईल, 12 तो त्रिकोणातही आहे त्यामुळे तो येणार नाही. आपल्याला फक्त त्रिकोण आणि वर्तुळात असतील परंतु आयत आणि चौकोनात असते ही आकृती हवी आहे, अंक हवा आहे, आणि तो अंक आहे 5. म्हणजे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, 5. अशाच पद्धतीनं पुढचा प्रश्न देखील आपण पाहूया. सोबतच्या वेन आकृतीवरून बसने प्रवास करून नोकरी करणारे किती लोक आहेत. आता या ठिकाणी आकृतीमध्ये त्या भौमितिक चिन्हांना आकृत्यांना नावं दिली, तेव्हा आपलं उत्तर शोधणं आणखी सोपं जाईल. बसने प्रवास करून नोकरी करणारे, या ठिकाणी दोन प्रश्न अटी दिलेल्या आहेत. बसने प्रवास करणारे म्हणजे वर्तुळामध्ये असणारे, त्यानंतर बसने प्रवास करतात आणि नोकरी पण करतात म्हणजे आयटी. या दोन आकृत्यांनी छेदलेले अंक कोणते बघायचे. प्रत्येक अंकाला विचारायचं आपण, तो त्याच्याशी निगडीत आहे का. चार नाही विचारलं तर चार काय म्हणे, मी फक्त नोकरी करतो पण प्रवास बस किंवा कार मी करत नाही. नऊला जर विचारलं तर 9 सांगेल आपल्याला, मी नोकरी करतो परंतु मी प्रवास कार नाही करतो म्हणजे तो येत नाही. त्यानंतर 10 काय सांगेल, मी फक्त बसने प्रवास करतो. 8 काय सांगेल, मी बसने प्रवास करतो आणि कारने देखील प्रवास करतो. आपल्याला विचारलेलं काय आहे, बसने प्रवास करून नोकरी करणार आहे. म्हणजे फक्त ही दोन, या दोन संख्या हे या प्रश्नाचं उत्तर आहे. म्हणजे 12 आणि 2 बसने प्रवास करून नोकरी करणाऱ्यांची संख्या 12 अधिक 2 बरोबर 14. म्हणजे हे 14 लोक असे आहेत की जे बसने प्रवास करतात आणि नोकरी देखील करतात, त्यामुळे या प्रश्नाचं अचूक उत्तर असेल पर्याय क्रमांक 1. आपल्या प्रश्नपत्रिकेमध्ये एकूण प्रश्नांच्या 20% प्रश्न हे दोन अचूक पर्याय असतात.
मग त्यापैकी हा देखील एक प्रश्न आहे. तर हा प्रश्न पहिल्यांदा आपण समजून घेऊया. या प्रश्नामध्ये व्यंगचित्रकार, खेळाडू आणि लेखक हे विविध अंकांनी दर्शवलेले आहेत. त्यामध्ये आपल्याला दोन पर्याय निवडायचे आहेत. पहिला पर्याय आहे चार लेखकांना फक्त व्यंगचित्रकला आवडते. हो एवढं लेखक चौरसात दाखवले आहेत आणि त्यातील चार या संख्येवरती आपण लक्ष केंद्रित करायचं आहे. चार लेखकांना फक्त व्यंगचित्रकला आवडते. चार चित्रकार लेखक आहेत आणि ते व्यंगचित्रकाराचं जे वर्तुळ आहे ते वर्तुळात पण येतात. म्हणजे पहिलं विधान बरोबर आहे. चार लेखकांना फक्त व्यंगचित्रकला चित्रकला आवडते. सात हा जो अंक आहे याच्यावरती कधी कधी आपण फसू शकतो. परंतु सात लोक असे आहेत की जे लेखक आहेत ते व्यंगचित्रकार देखील आहेत आणि खेळाडू देखील आहेत. त्यामुळे आपण त्या सात या अंकाकडे नजर न टाकता फक्त वर्तुळ आणि चौरस यांनी छेदत असलेले अंकाकडे जायचं आहे आणि त्याचं उत्तर चार येईल. त्यातला दुसरा पर्याय आहे नऊ व्यंगचित्रकारांना खेळात रस आहे. नऊ व्यंगचित्रकार हे नऊ व्यंगचित्रकार पहिला पर्याय बरोबर नऊ व्यंगचित्रकार त्यांना खेळात रस आहे. मग ते कुठल्या चिन्हाशी छेदत आहे? खेळाडूसाठी त्रिकोण आहे. त्रिकोणामध्ये नऊ येत नाही म्हणजे दोन नंबरचं जे विधान आहे नऊ व्यंगचित्रकारांना खेळात रस आहे हे विधान चुकीचं आहे. पहिलं विधान बरोबर आहे, दुसरं विधान चुकीचं आहे. तिसरं विधान आहे आठ खेळाडू फक्त व्यंगचित्रकार आहेत. बघा आठ खेळाडूंकडे हे व्यंगचित्रकार आहेत का? खेळाडू हे त्रिकोणाने दाखवलेले आहेत, व्यंगचित्रकार हे वर्तुळाने दाखवलेले आहेत आणि त्यामध्ये जो आठ हा अंक आहे त्याच्यावरती लक्ष केंद्रित करा. आठ खेळाडू फक्त व्यंगचित्रकार आहेत तर हे विधान बरोबर आहे. तिसरं सात खेळाडू फक्त लेखक आहेत. आता सात या अंकाकडे जाऊया. सातला विचारूया सात खेळाडू त्रिकोणात आहेत म्हणजे सात खेळाडू बरोबर आहे, फक्त लेखक आहे. आता इथं प्रश्न थोडासा आपण फसवतो. कधी कधी असं वाटतं की सात खेळाडू फक्त लेखक आहे तर आपण बरोबर देऊ, परंतु तसं नाही. तर सात खेळाडू हे फक्त लेखक नाही तर ते व्यंगचित्रकार देखील आहेत, म्हणून हे विधान चुकीचं आहे. या प्रश्नामध्ये पहिलं आणि तिसरं विधान अचूक आहे. कधी कधी हाच प्रश्न वेगळ्या पद्धतीने देखील विचारला जाऊ शकतो. सोबतच्या वेळाकृतीमध्ये अयोग्य विधान कोणते? दोन अचूक पर्याय निवडा. अयोग्य विधान विचारल्यानंतर आपल्याला उत्तर त्याचं दोन आणि चार द्यावं लागेल. परंतु कधी कधी आपण प्रश्न जर ध्यान लक्षपूर्वक वाचला नाही तर आपण चुकीचं उत्तर देऊ शकतो एक आणि तीन नंबरचं. तर यासाठी प्रश्न पहिल्यांदा समजपूर्वक वाचायचा. त्यानंतर पुढील प्रश्न सोबतच्या आकृतीमध्ये कोणत्याही फक्त तीन आकृत्या सामायिक आहेत असे अंकांची बेरीज किती? यामध्ये तीन आकृत्यांना छेदणारे जे अंक आहेत ते अंक पडायचे. पहिल्यांदा प्रत्येक अंकाला विचारू आपण. आता मी प्रत्येक आकृती रंगवत बसत नाही, आपण एक एक अंकाला विचारू किती आकृत्यांमध्ये आहे. तर त्यावेळेस उत्तर सांगेल. तेराला जर विचारलं आपण तर तेरा सांगेल मी एकाच आकृतीत आहे. दोनला विचारलं आपण तर तो सांगेल मी दोन आकृत्यांमध्ये आहे. आयत आणि वर्तुळामध्ये. त्यानंतर आपण नऊला विचारलं तर तो सांगेल मी एकाच आकृतीत आहे. या ठिकाणी अठराला विचारलं तर तोही सांगेल मी एकाच आकृतीत आहे. नंतर या एकला जर विचारलं तर तो काय सांगेल? पाहता क्षणी आपल्याला लक्षात येईल की तो त्रिकोण आणि आयत या दोन आकृत्यांमध्ये आहे. नंतर आतल्या अंकांकडे जाऊया. सातला आपण विचारूया सात किती आकृत्यांमध्ये आहे. पहा तुम्ही अवजन नजर आणि खात्री करा त्याची. सात वर्तुळात आहे, त्रिकोणात आहे आणि आयतामध्ये आहे. म्हणजे सात हा अंक तीन आकृत्यांमध्ये आहे. त्यानंतर अकराला विचारूया. अकरा सांगेल मी वर्तुळ आणि आयतामध्ये आहे म्हणजे तो दोन आकृत्यात आहे. नंतर आतमध्ये जाऊया. आठला विचारू. आठ हा चौरसात आहे
नंतर आयतामध्ये आहे आणि वर्तुळामध्ये आहे म्हणजे तो तीन आकृत्यांमध्ये आहे. त्यानंतर सहा कडे जाऊया. सहा हा चौरसात आहे, वर्तुळात आहे आणि आयतात आहे म्हणजे तो देखील तीन आकृत्यांमध्ये आहे. आता आपण तीन कडे जाऊया. या ठिकाणी तीन कडे गेल्यानंतर तीन काय सांगेल, हे त्रिकोणात आहे, चौकोनात आहे, वर्तुळात आहे आणि आयतात आहे म्हणजे तो एकूण चार आकृत्यांमध्ये आहे. या ठिकाणी कधी कधी आपली जर गलत होऊ शकते की तीन देखील आपण तीन आकृत्या पकडतो कधी कधी, त्रिकोण, चौकोन आणि वर्तुळ, आणि मग त्यावेळेस आपलं उत्तर चुकतं. तर आता याच्यामध्ये आपला जो प्रश्न होता की सोबतच्या आकृती कोणत्याही फक्त तीन आकृत्या सामायिक आहे अशा अंकांची बेरीज केली, मग तीन आकृत्यांमध्ये तीन अंक कुठे कुठे आलेला आहे, सात हा आठ आणि हा तीन, म्हणजे आपल्याला त्या तीन संख्यांची बेरीज सहा अधिक सात अधिक आठ, तीन अंकाची बेरीज आठ आणि सात पंधरा आणि सहा एकवीस. तर या प्रश्नाचं उत्तर येईल एकवीस, म्हणजे पर्याय क्रमांक चार हे या प्रश्नाचं अचूक उत्तर असेल. अशा पद्धतीने आपण प्रत्येक अंकाला विचारून त्या प्रश्नाचं उत्तर काढू शकतो. आणि एकदा तुमचा सराव झाला, सराव झाल्यानंतर तुम्ही एक आकृतीमध्ये असलेले आणि दोन आकृतीमध्ये असलेले न पाहता तीन किंवा तीन पेक्षा जास्त आकृतीमध्ये कोणते अंक आहेत ते पाहून देखील उत्तर पटकन काढू शकता. प्रश्न क्रमांक सहा व सात साठी सूचना आहे. सोबतची आकृती एका महाविद्यालयातील खेळाडू दाखवते, त्रिकोण फुटबॉल खेळाडूचे प्रतिनिधित्व करतो. त्रिकोण फुटबॉल फुटबॉल खेळणाऱ्या खेळाडूंचं प्रतिनिधित्व करतो. त्यानंतर आयत क्रिकेट खेळाडूंचे प्रतिनिधित्व करतो. आणि तिसरं खो खो वर्तुळ हे खो खो खेळाडूंचं प्रतिनिधित्व करतो. म्हणजे या ठिकाणी तर या तीनही आकृत्यांचं निरीक्षण करून पहिला जो प्रश्न आहे फुटबॉल व क्रिकेट खेळणारे पण खो खो न खेळणारे खेळाडू किती याचं उत्तर तुम्ही पटकन काढा, शोधा. मी तुम्हाला सांगतो लगेच प्रश्न समजपूर्वक वाचून घ्या, त्यामध्ये काय विचारलं आहे ते बघा. फुटबॉल व क्रिकेट खेळणारे म्हणजे त्रिकोणात येणारे आणि आयतामध्ये क्रिकेट आहे. फुटबॉल व क्रिकेट खेळणारे पण खो खो न खेळणारे म्हणजे खो खो हे जे वर्तुळ आहे हे वर्तुळात न या वर्तुळात येणारे घ्यायचे नाही. क्रिकेट आणि फुटबॉल हे आयत आणि त्रिकोण हे दर्शवलेले आहेत. मग या दोन आकृत्यांना छेदणारी संख्या कोणती, तर या दोन आकृत्या मध्ये समावेश नसणारा सामायिक अंक आहे तेरा, म्हणून या प्रश्नाचं उत्तर येईल तेरा. त्यानंतर दुसरा प्रश्न आहे महाविद्यालयात एकूण किती क्रिकेट खेळाडू आहेत. महाविद्यालयामध्ये एकूण किती क्रिकेट खेळाडू आहेत, तर याच्यामध्ये आता फक्त क्रिकेट खेळणारे विचारलेले नाही, क्रिकेट खेळाडू किती आहेत म्हटल्यानंतर क्रिकेटसाठी आपण आयत दाखवलेला आहे. मग या आयतामध्ये येणारे सर्व अंक या सर्व अंकांचे बेरीज आपल्याला करावं लागेल. प्रथमतः बारा अधिक नऊ अधिक तेरा अधिक दहा, आणि याची बेरीज येईल दहा अधिक तेरा तेवीस, तेवीस नऊ बत्तीस, बत्तीस आणि बारा चव्वेचाळीस. तर या प्रश्नाचं उत्तर असेल चव्वेचाळीस. महाविद्यालयात एकूण किती क्रिकेट खेळाडू आहेत, तर त्या प्रश्नाचं उत्तर येईल चव्वेचाळीस खेळाडू आहे. पुढचा प्रश्न आहे सोबतच्या आकृतीत वर्तुळ संशोधकांचे
आयत राजकारणी लोकांचे त्रिकोण भारतीय लोकांचे चौकोन डॉक्टरांचे प्रतिनिधित्व करतो तर पुढे प्रश्न विचारलाय यावरून असे किती भारतीय लोक आहेत की जे डॉक्टर व राजकारणी आहेत मग प्रथम ना पहिल्या आकृतीकडे जायचं भारतीय भारतीय म्हटलं तर ते त्रिकोणात दाखवले आहे हे सर्व भारतीय आहेत की जे डॉक्टर व राजकारणी आहेत मग डॉक्टरांसाठी काय आहे तर हा चौकोन आहे डॉक्टरांचा या दोन आकृत्या दिसले त्यानंतर तिसरा राजकारणी देखील आहेत राजकारणी देखील आहे आणि मग या तीनही आकृत्यांनी छेद केलेला अंक कोणता आहे तर तो आहे तीन कधी कधी आपण चुकून तीन असं उत्तर देऊ परंतु तीन हा अंक संशोधकांमध्ये येत नाही आपल्याला काय काय विचारलेलं आहे भारतीय डॉक्टर आणि राजकारणी मग या तिन्ही मध्ये जो समाविष्ट अंक आहे तो आहे तीन बरोबर आहे सात कडे जाणार होतो परंतु सात नसून तीन उत्तर बरोबर आहे तर हा पर्याय क्रमांक तीन हे या प्रश्नाचं उत्तर असेल यावरचे अधिक प्रश्न आम्ही पीडीएफ स्वरूपामध्ये तुम्हाला देणार आहोत काही प्रश्न मी थोडं स्पीड मध्ये घेतो कारण याच्यामध्ये दुसरा पार्ट देखील आपल्या लक्षात शिकवायला पाहिजे आहे हा प्रश्न एक आहे याच्यामध्ये थोडस एक मुद्दा एक प्रश्न असा आहे त्याच्यामध्ये की त्याचं उत्तर आपल्याला सहज सापडत नाही किंवा या आकृतीमध्ये इथं नोकरदार साक्षर आणि पुरुष एवढी माहिती दिली आहे आणि यातील जो प्रश्न आहे तो असा दिलेला आहे किती स्त्रिया साक्षर नोकरदार आहेत आपण या आकृतीत पाहिलेल्या स्त्रिया तर आपल्याला कुठं दिसत नाहीत मग त्या शोधायच्या कशा तर पुरुष हे वर्तुळाने दाखवले आहे म्हणजे पुरुषामध्ये वर्तुळामध्ये जे दाखवले ते पुरुष त्यानंतरच्या आकृत्यामध्ये स्त्रीला काढले आहेत त्या याचा अर्थ स्त्रिया असणार आहे पहिला प्रश्न आहे किती स्त्रिया साक्षर नोकरदार आहेत साक्षरसाठी चौकोन आहे आणि नोकरदारासाठी त्रिकोण आहे मग या दोन्हीमध्ये चौकोन आणि त्रिकोणामध्ये सामायिक असणारा अंक जर पाहिला तर तो येतो एकोणीस म्हणजे या प्रश्नामध्ये स्त्रिया हा शब्द जरी नसेल तरी देखील स्त्रिया आपण पुरुष बाजूने केलं तर उरलेल्या स्त्रिया म्हणून पर्याय नंबर एक याचं उत्तर येईल दुसरा प्रश्न आहे किती साक्षर नोकरदार पुरुष आहेत म्हणजे पुरुष आणि नोकरदार या दोन्हीमध्ये समाविष्ट असलेला अंक आपल्याला शोधावा लागेल किती साक्षर नोकरदार आहे साक्षर नोकरदार आणि पुरुष म्हणजे या तीनही आकृत्यामध्ये साक्षर चौकोनामध्ये येतात साक्षर देखील पाहिजे नोकरदारही पाहिजे आणि ते पुरुषही असले पाहिजे मग या तीनही आकृत्यांचं ज्यावेळेस आपण छेद घेतो त्यावेळेस त्याचं उत्तर येतं 32 म्हणजे 32 हे या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन असे रीतीनं त्या आकृत्यांवरून आपण दिलेल्या माहितीच्या आधारे उत्तर काढू शकतो त्यानंतर पुढे असं देखील एक थोडस वेगळ्या प्रकारचा प्रश्न येऊ शकतो अरे पेन आकृतीचा अभ्यास करा म्हणून प्रश्नाची योग्य उत्तरे नोंदवा आंतरराष्ट्रीय पातळीवर न खेळणाऱ्या खेळाडूंची संख्या किती आता या ठिकाणी आंतरराष्ट्रीय पातळीवर खेळणारे खेळाडू दिले देश पातळीवर खेळणारे खेळाडू दिले आणि राज्य पातळीवर खेळणारे खेळाडू दिले परंतु प्रश्न विचारताना असा विचारलेला आहे की आंतरराष्ट्रीय पातळीवर न खेळणारे मग आंतरराष्ट्रीय पातळीवर खेळणारे खेळाडू आपण प्रथमतः बाजूला करणार नाही म्हणजे वर्तुळामध्ये आपण जायचं नाही तर
देश पातळीवर खेळाडू राज्य पातळीवर खेळाडू या सर्व खेळाडूंच्या ठिकाणी बेंच करावं लागेल. तुम्ही काढा त्याचं उत्तर किती येते बघा. तुम्ही उत्तर काढलेलं असेल की यामध्ये या दोन्ही आकृत्या एक आकृती सोडून द्यायची आणि उरलेल्या अंकांची बेरीज घ्यायची. 17, 19, 21 आणि 13 या चार संख्यांची आपल्याला बेरीज घ्यावी लागेल. 17 अधिक 19 अधिक 21 अधिक 13 आणि या चार संख्यांची जी बेरीज येईल ते आपल्या प्रश्न उत्तर असेल. 3 आणि 1 4, 4 आणि 9 13, 13 आणि 7 20, 7 2 2, 3, 2, 5, 6, 7 19 आणि 70 म्हणजे पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल. त्यानंतर दुसऱ्या प्रश्नामध्ये कोणत्याही दोन पातळीवर खेळ खेळणारे खेळाडू किती आहेत तिथे. आता यामध्ये आंतरराष्ट्रीय खेळाडू आणि देश पातळीवर खेळाडू याची बेरीज घ्यावी लागेल. त्यानंतर देश पातळीवर खेळाडू आणि राज्य पातळीवर खेळाडू हे शोधावं लागतील आणि राज्य पातळीवर खेळाडू आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरचे खेळाडू या तीन संख्यांची बेरीज करावी लागेल. 3 अंक येतील किंवा 4 अंक येतील किंवा 5 अंक येतील. एक 5 सेकंदाचा 10 सेकंदाचा वेळ देतो तुम्हाला, त्यामध्ये तुम्ही त्याचं उत्तर काढा. उत्तर काढलेलं असेल आंतरराष्ट्रीय पातळी आणि देश पातळीवर खेळणारे खेळाडू म्हणजे चौकोन आणि वर्तुळाने छेदलेला जो अंक आहे तो आहे 12. त्यानंतर राज्य पातळी आणि देश पातळी या दोन्ही मध्ये एकत्र आलेला दोन्हीमध्ये एकत्र आणलं आपल्याला 20 दिसेल, परंतु तो 20 हा 3 ठिकाणी येतोय आंतरराष्ट्रीय पातळी येतो म्हणजे 20 धरता येणार नाही आपल्याला. त्यानंतर राज्य पातळी आणि आंतरराष्ट्रीय पातळी या दोन आकृत्या वर्तुळ आणि त्रिकोणामध्ये छेदणाऱ्याची संख्या पाहिली तर ती 10 म्हणजे या ठिकाणी 12 अधिक 10 हे या प्रश्नाचं उत्तर येईल. 12 अधिक 10 = 22 म्हणजे पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचं योग्य असं उत्तर असेल. कधी कधी अशाही एखादे कार्ड जास्त गुंतवणूक केलेले आकृती असतात. हा प्रश्न घेऊया. यामध्ये त्रिकोणात नाही पण चौरस वर्तुळ व आयतात आहे असे अक्षर कोणते. त्रिकोणात नाही म्हणजे आपल्याला त्रिकोण बाजूला काढा लागेल. या त्रिकोणामध्ये नाही पण चौरस आणि वर्तुळ म्हणजे चौरस आणि हे वर्तुळ या दोन्हीमध्ये समाविष्ट असलेला अंक कोणता. तर त्याचं उत्तर येईल एच. एच हे अक्षर वर्तुळ आणि आयतामध्ये आहे परंतु चौरसामध्ये त्रिकोणामध्ये नाही. हे एक उदाहरण आपण घेऊ आणि त्यानंतर या विनाकृतीमध्ये जो दुसरा घटक आहे त्या घटकाचा आपण अभ्यास करूया. उर्वरित जी मध्ये उदाहरणं आहेत त्याची पीडीएफ आम्ही तुम्हाला ग्रुप वरती देणार आहोत. त्याचा अभ्यास तुम्ही स्वतः करायचा आहे कारण सर्व प्रश्न काही या ठिकाणी सोडून होणार नाही. वेळाभावी आपण काही प्रश्न पुढे घेतले आहेत. वर खालील विनाकृती निरीक्षण करून त्या खालील प्रश्न सोडवा. यामध्ये आट्यापट्या खेळ खेळणारी मुले, लगोरी खेळणारी मुले, लपंडा खेळणारी मुले असे 3 प्रकारचे मुलं दाखवले आहेत आणि यातील पहिला प्रश्न आहे सर्व खेळ खेळणाऱ्या मुलांची संख्या ही लपंडाव हा खेळ खेळणाऱ्या मुलांच्या संख्येपेक्षा कितीने जास्त आहे. प्रश्न काळजीपूर्वक वाचायचा पहिल्यांदा कारण याच्यामध्ये वाचण्यात जर गणलं झाले तर उत्तर चूक होऊ शकतं कारण त्या ठिकाणी फसवे पर्याय दिलेले असतात. तर पहिला
उदाहरण आपला सर्व खेळ खेळणाऱ्या जणांची संख्या म्हणजे सर्व खेळ खेळणाऱ्या जणांची संख्या काढायची असेल तर ते तिन्ही मध्ये छेदले पाहिजे तिन्ही आकृत्यामध्ये छेदलेली संख्या आहे 15 एक 15 चे विद्यार्थी आहेत ते 15 विद्यार्थी लगोरी लपंडाव आणि आटापाटी हे तिन्ही खेळ खेळतात मग दुसरा प्रश्न त्याच्यामध्ये काय विचारलाय की ही फक्त लपंडाव हा खेळ खेळणाऱ्या मुलांची संख्येपेक्षा किती जास्त आहे फक्त लपंडाव मग लपंडाव या त्रिकोणाच्या आकृतीमध्ये येणारी संख्या आहे फक्त लपंडाव खेळणाऱ्याची जी संख्या आहे ती हे 8 आणि हे 3 म्हणजे लपंडाव खेळणारे मुले फक्त लपंडाव 11 येते आता दोन्ही उत्तर आपल्याला काय झाले सर्व खेळ खेळणारे मुले 15 फक्त लपंडाव खेळणारे मुले 11 मग पुढे विचारतात हा खेळ खेळणाऱ्या मुलांच्या संख्येपेक्षा किती जास्त आहे म्हणजे लपंडावाचे 11 अंक आहे 11 आणि सर्व खेळ खेळणारे आहेत 15 तर आपल्याला या ठिकाणी 15 वजा 11 करावं लागेल आणि याचं उत्तर येईल 4 पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचं अचूक उत्तर असेल त्यानंतर यावरील दुसरा प्रश्न आहे फक्त लगोरी खेळ खेळणाऱ्या मुलांपेक्षा फक्त लपंडाव खेळणाऱ्या मुलांची संख्या कितीने कमी आहे आता नेहमी आपण जो फक्त संकल्पना आहे की लक्षात ठेवायची फक्त त्याच आकृती देणार लगोरी खेळ खेळणाऱ्या मुलांपेक्षा फक्त लगोरी खेळणाऱ्या मित्र आपण काय मिळवतो आपण 11 आणि फक्त लपंडाव खेळणारे लगोरी खेळणारे आता फक्त लगोरी मध्ये खेळत पाहतात आपण ते 21 पाहू आणि 21 वजा 11 केलं तर 10 येईल तेच मला सांगायचं की याच्यामध्ये आपण फसतो कसं की प्रथम तर लगोरी खेळणारे मुलं म्हटलं की आपण ते एकाच अंकाकडे जातो परंतु लगोरी खेळणारे मुलं ह्या वर्तुळाच्या पलीकडे देखील आहेत म्हणजे 21 आणि 7 या दोन अंकांची बेरीज घ्यायची आहे लगोरी खेळणाऱ्या मुलांची संख्या आहे 28 21 अधिक 7 आता लगोरी खेळणारी मुलांपेक्षा लपंडाव खेळणाऱ्या मुलांची संख्या किती जास्त आहे मग 28 वजा 11 हे उत्तर येईल 28 वजा 11 उत्तर येईल 7 पर्याय नंबर अठ्ठावीस वजा 11 बरोबर 17 म्हणजे याचं उत्तर येईल पर्याय क्रमांक 3 आता तिसरा प्रश्न आहे फक्त लगोरी व फक्त लपंडाव हे खेळ खेळणारी एकूण किती मुले आहेत यामध्ये वरच्या प्रश्नाचं उत्तर किंवा त्यासाठी वापरलेले अंक या प्रकारच्या प्रश्न वापरता येईल पुन्हा पुन्हा त्याची बेरीज करत बसण्याची गरज नाही तर फक्त लगोरी खेळणारी मुलं आले आहेत 28 आणि फक्त लपंडाव खेळणारी मुले आहेत 11 आता या ठिकाणी जी वजाबाकी केली होती त्यावेळी आपण या ठिकाणी बेरीज करायची 28 अधिक 11 आणि मग या प्रश्नाचं उत्तर येईल 39 पर्याय क्रमांक 1 त्यानंतर पुढचा प्रश्न आहे तीनही खेळ खेळणारे एकूण मुले किती आहेत तिन्ही खेळ खेळणारे मुलं आपण पहिल्यांदाच काढली होती या ठिकाणी सर्व खेळ खेळणाऱ्या मुलांची संख्या मग तो प्रश्न किंवा त्या ठिकाणी काढलं तर आपण या प्रश्नामध्ये जे वापरायचं आहे तीनही खेळ खेळणाऱ्याची विद्यार्थ्यांची संख्या आहे 15 म्हणून पर्याय क्रमांक 1 हे याचं उत्तर असतं तर अशा प्रकारे वेदाकृतीमध्ये वेगवेगळ्या भौमितिक आकृत्यांच्या आधारावरून आपण त्या त्या प्रश्नाची उत्तरं काढत असतो तर यामधला दुसरा जो भाग आहे तो वेदाकृतीचा पार्ट 2 तर त्यामध्ये काही उदाहरण आपण आता या ठिकाणी पाहणार आहोत वेदाकृती भाग 2 यामध्ये देखील काय शोधायचं असतं आपल्याला या उपघटकातील प्रश्नात तीन शब्दांचा एक संच दिलेला असतो
त्यापुढे प्रत्येक पर्यायात तीन आकृत्यांचा संच दिलेला असतो. म्हणजे कोणतेही तीन शब्द हे कोणत्या तीन आकृत्याशी निगडीत आहेत किंवा त्यापासून कोणती एक वेनाकृत तयार होते हे शोधत असतो. किंवा यातील कोणता संच प्रसाद दिलेल्या शब्दांचा संच अचूक दर्शवतो हे विद्यार्थ्यांनी ओळखायचे असतं. काही वेळा प्रश्नात तीन आकृत्यांचा एकच संच देतात, त्यामुळे प्रत्येक पर्यायात तीन शब्दांचा संच देतात. म्हणजे शब्द देऊन आकृती शोधायची असते किंवा आकृती देतात त्यावरून शब्द शोधायचे असतात. यातील कोणता संच आपण त्या आकृतीस निगडीत आहे तो शोधायचा असतो. संचातील तीन शब्दांचा परस्परांमध्ये असलेला संबंध या ठिकाणी लक्षात घ्यायचा आहे. तर आपण प्रत्यक्ष त्यामध्ये प्रश्न पाहूया. पहिला प्रश्न आहे, सजीव कावळा व झाड दाखवण्यासाठी पुढील पैकी कोणती वेन आकृती योग्य आहे. जसं आपण पूर्वीच्या आकृत्यांमध्ये ज्या ज्या आकृत्या छेदत होते त्यामधील अंक काढलेले होते. आता यामध्ये आपणाला या शब्दांवरून सजीव कावळा आणि झाड हे तीन शब्द आहेत, या तीन शब्दांवरून यामध्ये आकृती शोधायची आहे की त्याच्याशी निगडीत काय आहे. तर प्रत्येक दोन शब्दांचा संबंध तयार करायचा. प्रथमता सजीव, पहिल्यांदा आपण सजीव आणि कावळा या दोन शब्दांमध्ये काही संबंध निर्माण होते का पाहूया. तर सर्व कावळे हे सजीव असतात. मग सुरुवातीला जी कन्सेप्ट मी सांगितली होती, ज्यावेळेस सर्व हा शब्द येतो त्यावेळेस त्या आकृतीमध्ये एका आकृती दुसऱ्या आकृती समाविष्ट होते. म्हणजे हा जर आपण आतील वर्तुळ कावळा कावळ्यांचं पकडलं तर सर्व कावळे सजीव आहेत आपण असं म्हणू शकतो. म्हणजे कावळा आणि सजीव यासाठी ही आकृती तयार होईल. त्यानंतर कावळा आणि झाड दुसरा दोन शब्दांमधला संबंध आपल्याला तयार करायचा आहे, कावळा आणि झाड. तर कावळा आणि झाड हे दोन स्वतंत्र आकृती तयार होतील, कारण कावळ्यांचा आणि झाडाचा संबंध निर्माण होत नाही. तर त्यासाठी असे स्वतंत्र आकृती तयार होईल. त्यानंतर झाड आणि सजीव, झाड आणि सजीव याच्यासाठी कोणती आकृती तयार होती पाहूया आपण. काय संबंध आहे का याचा? तर प्रत्येक झाड हे सजीव आहे, म्हणजे सजीवाच्या वर्तुळामध्ये झाड समाविष्ट होईल. हे झालं सजीवाचं वर्तुळ आणि हे झालं झाडासाठी असलेलं वर्तुळ. म्हणजे सर्व झाड सजीव असतात. तर या तिन्ही आकृत्यांचं जर निरीक्षण आपण केलं तर त्यावरून असं लक्षात येईल की सजीव या झाड अंतर्गत झाड येतोय, सजीव मध्ये कावळा येतोय आणि कावळा आणि झाड स्वतंत्र आहेत. म्हणजे याच्यासाठी तयार करणारी जी आकृती आहे ती कशा स्वरूपाची होईल? सजीवाचं वर्तुळ मोठं तयार होईल, हे झाले सजीव. आणि सजीव मध्ये त्यामध्ये अंतर्भूत असणारे दोन्ही घटक कावळा येईल आणि झाड हे झाड आणि कावळा यासाठी. तर या प्रकारची जी आकृती आहे ती या प्रश्नाचं उत्तर असेल. मग अशी आकृती प्रश्नावली कुठे दिसते का? तर पर्याय क्रमांक चार मध्ये अशी आकृती दिसत आहे. म्हणजे सजीवासाठी सजीव वर्तुळ आहे, कावळासाठी हे वर्तुळ होईल आणि झाडासाठी हे वर्तुळ. तर पर्याय क्रमांक चार याच अचूक उत्तर असेल. दुसरा प्रश्न, प्रश्नातील घटक कोणत्या वेन आकृतीशी अचूक जुळतात तो पर्याय निवडा. यामध्ये आपले जे बेसिक ज्ञान आहे त्यामध्ये आपल्या 1 ते 30 पर्यंतच्या वर्ग संख्या, 1 ते 30 पर्यंतच्या वर्ग संख्या, 1 ते 20 पर्यंतचे धन संख्या या पाठ असल्या पाहिजे, तरच आपण अशा प्रश्नाची उत्तरं पटपट शोधू शकतो. याच्यामध्ये तुम्हाला संख्यांचा संबंध राहील की विचारला नाही, परंतु 8वीसाठी अपेक्षित असलेले ज्ञान आहे त्यामध्ये 1 ते 30 पर्यंत वर्ग संख्या आणि 1 ते 20 पर्यंत घन संख्या अपेक्षित आहे. तर यामध्ये या आकृतीला आपण प्रश्न विचारायचा की वर्ग संख्या, त्रिकोणी संख्या आणि पूर्णांक संख्या यामध्ये कोणता आकृती जुळत आहे पहा तुम्ही थोडा विचार करून.
कोणत्या कृती यामध्ये जळेल? पर्याय क्रमांक हे याच उत्तर घेऊ शकतो, कारण यामध्ये त्या पूर्णांक संख्या येतील. त्या वर्ग संख्या येतील आणि याला आपण त्रिकोणी संख्या म्हणू शकतो. तर त्रिकोणी संख्या आणि वर्ग संख्या याचं महत्व कुठं आच्छेद येईल, त्याचं कारण आहे त्रिकोणी संख्यांची संकल्पना तुमची क्लिअर झालेली असेल. त्रिकोणी संख्या म्हणजे काय? तर एन इंटू एन प्लस वन अपॉन टू या सूत्रानुसार आपण एक पासून पुढच्या प्रत्येक संख्या काढू शकतो. आणि त्या जर काढायच्या असतील तर पहिली जर संख्या असेल तर एक कंसात एक अधिक एक भागिले दोन बरोबर एक गुणिले दोन भागिले दोन म्हणजे याचं उत्तर एक येतं. पहिली त्रिकोणी संख्या एक आहे, दुसरी त्रिकोणी संख्या तीन आहे, याच्यामध्ये किती किती बदल करू शकतो, दोन दोनचा एक एक संख्या तो वाढत जातो. तर यामध्ये 36 ही एक अशी संख्या आहे की ती वर्ग संख्या आहे आणि त्रिकोणी संख्या आहे, म्हणून या प्रश्नाचं उत्तर हे पर्याय क्रमांक तीन असेल. पुढे एक आकृती दिली आहे, या आकृतीच्या रचनेशी तंतोतंत जुळणारे घटक दिलेल्या पर्यायातून शोधा. आता यामध्ये एक मोठं वर्तुळ, त्यामध्ये छोटं वर्तुळ आणि त्यामध्ये छोटं वर्तुळ आहे, म्हणजे तीनही शब्द असे शोधायचे की त्यांचा एकमेक संबंध असला पाहिजे, किंवा एक छोटा घटक असेल तो समाविष्ट करणारा मोठा घटक असेल, त्याच्यापेक्षा समाविष्ट करणारा मोठा घटक असेल. तर यामध्ये या आकृतीशी संलग्न पर्याय क्रमांक दोन याचं उत्तर येईल, कारण हे मोठं वर्तुळ जिल्हा होईल, जिल्ह्यामध्ये तालुका समाविष्ट असतो आणि तालुक्यामध्ये गाव समाविष्ट असतो, म्हणून पर्याय क्रमांक दोन हे या प्रश्नाचं अचूक उत्तर असेल. पुढे प्रत्येक प्रश्नात तीन शब्द दिले आहेत, ते शब्द दाखवण्यासाठी कोणते वेळ असेल ते योग्य आहे ते दिलेल्या पर्यायातून निवडा. आता या ठिकाणी वाक्य शब्द आणि अक्षर दिले आहे, तर यावरून आपण निष्कर्ष काढायचे कोणत्या आकृतीची मॅच होती. आपण जर अक्षरांचा विचार केला तर काय असतील ते अक्षर, ते सर्व अक्षरांचा विचार केला तर या अक्षरांपासून शब्द देखील तयार होते आणि अनेक शब्दांपासून वाक्य तयार होते, म्हणजे हे तीनही घटक एकमेकाशी निगडीत आहेत. तर यामध्ये पर्याय क्रमांक चार ही आकृती याला योग्य उत्तर असेल, कारण शेवटी वाक्य आहे, वाक्यामध्ये शब्द येतात आणि शब्दामध्ये अक्षर येतात, म्हणजे पर्याय क्रमांक चार हे या प्रश्नाचं अचूक उत्तर असेल. पुढील प्रश्न तुम्हाला देतो, त्याच्यामध्ये निरीक्षण करून प्रथमतः तुम्ही उत्तर शोधा. या प्रश्नामध्ये दोन अचूक उत्तर काढायचे आहेत, दोन अचूक पर्याय निवडायचे आहेत, त्यामुळे काळजीपूर्वक पहा आणि शोधा. तुम्ही एक 10 सेकंदच फक्त वेळ देतो तुम्हाला. तुम्ही उत्तर शोधलेलं असेल. तर यामध्ये सोलापूर, पंढरपूर आणि महाराष्ट्र आपण या तिन्ही घटकांचा एकमेकाशी काय संबंध आहे ते पाहूया. महाराष्ट्र हे राज्य आहे, सोलापूर हा जिल्हा आहे, पंढरपूर हे सोलापूर जिल्ह्यातील एक तीर्थक्षेत्र आहे, म्हणजे सर्वात मोठा जो घटक आहे तो महाराष्ट्र. म्हणजे पर्याय क्रमांक तीन मध्ये जर पाहिलं तर याला आपण महाराष्ट्र म्हणू शकतो.
त्यानंतर त्यामध्ये सोलापूर हा एक सोलापूर हे एक शहर आहे आणि पंढरपूर हे एक शहर आहे. हा एक पर्याय बरोबर येतो. त्यानंतर आणखी दुसरा पर्याय आपल्याला शोधायचा आहे. समजा आपण पहिल्या प्रश्नाचा पर्यायाचा विचार केला तर महाराष्ट्र घेतलं, सोलापूर आणि पंढरपूर घेतलं तर ते योग्य होणार नाही आणि या ठिकाणी ते छेद दिला आहे. नंतर या दुसऱ्या प्रश्नाचा विचार केला की समजा आपण हा महाराष्ट्र घेतला, हा सोलापूर आणि पंढरपूर तर ते अर्ध्या अर्ध्या छेद आहेत, त्याचाही विचार करता येणार नाही. चौथ्या आकृतीकडे जाऊन आपण त्यांना विचारणार तिथं उत्तर सांगले जातात हा महाराष्ट्र होईल. महाराष्ट्रामध्ये सोलापूर येईल आणि सोलापूर जिल्ह्यातील हे तीर्थक्षेत्र म्हणून पंढरपूर. तर अशा रीतीनं आपण एका वेळाकृतीमधून दोन पर्याय देखील निवडू शकतो. असं वाटलं की यामध्ये पूर्ण संख्या, समसंख्या आणि मूळ संख्या आणि आपण तीन नंबरचा पर्याय बरोबर देतो. परंतु या प्रश्नाचं उत्तर तीन नंबर नाही तर या प्रश्नाचं उत्तर आहे एक नंबर. कारण यामध्ये ह्या जर पूर्ण संख्या असती तर काही संख्या समसंख्या आहेत, काही संख्या मूळ संख्या आहेत, परंतु दोन ही कॉमन आहेत. दोन ही समसंख्या देखील आहे आणि मूळ संख्या आहे, म्हणून त्यासाठी एक नंबरचा पर्याय या कृती योग्य आहे. कारण तीन नंबर वरती जाऊपर्यंत प्रश्नाचं उत्तर चुकतं. शोधा, तुम्हाला 10 सेकंदाचा वेळ देतो. यामध्ये काय शाकाहारी प्राणी, मांसाहारी प्राणी आणि हरी, तुमच्या मनामध्ये याचं उत्तर तयार करून ठेवायचं. तुम्ही उत्तर तयार केलं असेल, पहा मी सांगतो त्या प्राणी तुमचं उत्तर आलेलं आहे का. आता याच्यामध्ये शाकाहारी प्राणी, मांसाहारी प्राणी आणि हरिण, तर शाकाहारी आणि मांसाहारी प्राणी हे दोन वेगवेगळे आहेत. पहिल्यांदा यासाठी ज्या आकृती वेगळे होती आणि मग नंतर शाकाहारी आणि हरिण, मांसाहारी आणि हरिण या दोन आकृतीचा संबंध शोधायचा. तर हरिण हे शाकाहारी असतात, कोणतंही हरिण मांसाहारी नसतं, म्हणून शाकाहारी प्राण्यासाठी जे वर्तुळ घेतलं आपण त्यामध्ये हरिण समाविष्ट होईल. म्हणजे याच्यासाठी हे जर आपण शाकाहारी प्राणी घेतले हे मांसाहारी प्राणी घेतले तर हरिण शाकाहारी प्राण्यांमध्ये समाविष्ट होते. म्हणून पर्याय क्रमांक एक ची आकृती हे या प्रश्नाचं अचूक उत्तर असेल. ग्रह, तारे आणि सूर्य याच्यासाठी कोणती आकृती योग्य असेल शोधा तुमच्या मनामध्ये. एकमेकांना प्रश्न विचारायचे, ग्रहांना विचारा, ताऱ्यांना विचारा, सूर्याला विचारा. ग्रह आणि तारे दोन वेगवेगळे आहेत, सूर्य हा तारा आहे, म्हणून तारे या वर्तुळाच्या अंतर्गत किंवा आकृती अंतर्गत सूर्याची आकृती येते. मग अशी कोणती आकृती आहे की एका आकृतीमध्ये दुसरी आहे आणि ग्रह हे स्वतंत्र आहे. पर्याय नंबर चार मध्ये आपण हे घटक टाकू शकतो. हे बाहेरचं वर्तुळ ताऱ्यांसाठी, आतील वर्तुळ सूर्यासाठी आणि बाहेर सेपरेट वर्तुळ हे ग्रहांसाठी. म्हणजे पर्याय क्रमांक चार ही आकृती यासाठी योग्य आकृती असेल. विमानखाना, घर आणि पटांगण यासाठीची आकृती शोधा. एकमेकांना प्रश्न विचारायचे या शब्दांना, कोणाचा कोणाशी संबंध आहे का बघा.
तिन्ही घटक वेगळे आहेत की कोणाशी एकत्र एकरूप होतात. दिवाणखाना ही घरामध्ये समाविष्ट असलेली एक खोली आहे, मग या दोन्हीचा संबंध आहे. परंतु पटांगण हे घराच्या बाहेर असतं, पटांगणाचं आणि घराचं आतमध्ये येत नाही, म्हणून त्यासाठी येणारी जी आकृती आहे ती पर्याय क्रमांक तीनची आकृती आहे. पटांगण बाहेर येईल आणि त्रिकोण म्हणजे घर होईल, घरामध्ये असलेली खोली म्हणजे दिवाणखाना येईल. अशा पद्धतीनं आपण या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक तीन हे शोधू शकतो. कारण यासाठी कोणती आकृती 10 सेकंदाचा तुम्हाला वेळ देतो. चौकोन, त्रिकोण आणि समभुज त्रिकोण. चौकोन आणि त्रिकोण हे दोन वेगवेगळे आकृती. समभुज त्रिकोण हा त्रिकोणाचा एक भाग आहे, म्हणजे या दोघांचा एकमेकाशी काहीतरी संबंध आहे. तर यासाठी जी आकृती आहे ती पर्याय क्रमांक दोनची आकृती तयार होईल. बाहेरचं वर्तुळ हे त्रिकोण होईल, त्यामध्ये समभुज त्रिकोण समाविष्ट होईल आणि हा चौकोन होईल. अशा प्रकारे पर्याय क्रमांक दोन हे या प्रश्नाचं योग्य असं उत्तर असेल. शोधा या प्रश्नाचं उत्तर. लेखक, कवी आणि पत्रकार. पहिल्या आकृतीमध्ये बसते का पहा, दुसऱ्या मध्ये बसते का पहा, तिसऱ्या मध्ये बसते का पहा, हे चौथ्या मध्ये तुमचं उत्तर मनामध्ये तयार झालं असेल. याच्यामध्ये पर्याय क्रमांक तीन मध्ये समजा आपण या आकृतीला लेखक म्हटलो, या गोलाला कवी म्हटलो आणि याला पत्रकार. तर काही लेखक हे पत्रकार असू शकतात, काही पत्रकार कवी असू शकतात, काही कवी हे लेखक असू शकतात आणि काही तीनही असू शकतात. म्हणून पर्याय क्रमांक तीन हे या प्रश्नाचं योग्य असं उत्तर असेल. शोधा याच्यामध्ये. घर, शाळा, वर्ग याला प्रश्न विचारून बघा. याच्यासाठी जर आकृती काढायची असेल तर घर हे वेगळी, शाळा ही वेगळी, घर आणि वर्गाचा काही संबंध येणार नाही, पण शाळेमध्ये वर्ग समाविष्ट असतो ही आकृती अशी याची तयार होईल. दुसरा जर घेतला आपण तर पुस्तक, वाक्य आणि अक्षर. तर पुस्तकामध्ये वाक्य येतं, वाक्यामध्ये अक्षर येतं, त्यासाठी अशा स्वरूपाची आकृती तयार होईल. त्यानंतर सजीव प्राणी आणि निर्जीव, सर्व प्राणी हे सजीव असतात, निर्जीव प्राणी असू शकत नाही आणि निर्जीवाचं एक स्वतंत्र वर्ग होईल, अशा प्रकारे त्याची आकृती होईल. आणि पक्षी, शहामृग आणि मोर यामध्ये पक्ष्यासाठी आपण जर एक वर्तुळ काढलं, शहामृग आणि मोर यांच्यासाठी दोन स्वतंत्र वर्तुळ होते. शहामृग आणि मोर वेगवेगळे, परंतु शहामृग आणि मोर हे दोन्ही पक्षी आहेत म्हणून त्याच्यासाठी अशी आकृती आहे. तर वर असलेली आकृती यापैकी कोणत्या पक्षी जुळते? पर्याय क्रमांक तीन या आकृतीशी ही आकृती जुळते, म्हणून याचं उत्तर पर्याय क्रमांक तीन ही असेल. तर अशा प्रकारे आपण वेल आकृती अंतर्गत भाग एक आणि भाग दोन मध्ये दोन दोन वेगवेगळ्या प्रकारच्या आकृत्या पाहिलेल्या आहेत. यावरती जे अधिकचे प्रश्न आहेत त्याची PDF तुम्हाला ग्रुपवरती शेअर केली जाईल. त्याच्या नंतर तुम्ही अभ्यास करायचा आहे आणि तुम्हाला या घटकातील अभ्यासासाठी आणि शिष्यवृत्ती परीक्षेसाठी शुभेच्छा देऊन थांबतो. धन्यवाद सोनंकर सर.
आपण अतिशय उत्कृष्ट रित्या गणितातील सॉरी बुद्धिमत्ते विषयातील अतिशय अवघड घटक वेन आकृती हा समर्पक उदाहरण देऊन अतिशय चांगल्या पद्धतीने शिकवलेला आहे. सर्व विद्यार्थ्यांना समजलेलाच असेल तरी सुद्धा आपण अधिक सरावासाठी PDF तुम्हाला शेअर केले जातील आणि त्या PDF मधील उदाहरणाचा अधिकाधिक सराव तुम्ही घरी करायचा आहे. काही अडचणी असतील काही तुमचे काही शंका असतील तर त्या ग्रुपवर शेअर करायचे आहेत. उद्याही आपला बुद्धिमत्ता हाच विषय असणार आहे. त्यातील कुट प्रश्न या घटकातील दुसरा जो उपघटक आहे आज जो आपण बघितला वेन आकृती उद्या आपण गणिती कोडे हा घटक पाहणार आहोत. तरी उद्याचा तास सुद्धा सर्वांनी अटेंड करायचा आहे. उद्या बरोबर संध्याकाळी 7 वाजता आपण तासाला उपस्थित राहायचं आहे. तोपर्यंत गुड नाईट. धन्यवाद.